चीनसह आशियाच्या एका मोठ्या भागामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा कहर केलाय. चीनमध्ये गेल्या 2 वर्षात जेवढे रुग्ण सापडले नव्हते तेवढे दररोज सापडू लागल्यानं एक मोठी खळबळ उडाली. आणि या सगळ्यामुळे भारतानं सुद्धा कोरोना प्रतिबंधक उपायांची आता तयारी सुरू केली आहे. देशात पुन्हा कोरोनाचं संकट. प्रशासनाकडून पुन्हा कोरोनाची तयारी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चीन आणि साऊथ कोरिया सारख्या देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. त्याचा धोका भारतालाही निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच केंद्रीय आरोग्य विभागानं जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोना लाटेवरून राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले. 5 गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. यामध्ये चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रोटोकॉल यांचा समावेश आहे. दक्षिण पूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट दिसून येते आहे. या कारणास्तव आरोग्य मंत्र्यांनी 16 मार्च रोजी एक उच्चस्तरीय बैठक घेतली, ज्यामध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जिनोम सिक्वेन्सिंगवर जोमानं काम करावं तसंच COVID-19 परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवावं अशा सूचना करण्यात आल्या. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानं देशातील नागरिक काहीसे निष्काळजी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाहीये, त्यामुळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. विश्वभूषण लिमये, साम TV News, पुणे.